सुस्वागतम so, आबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तो बहुरूपी आबोली समोरून पळून पुन्हा अंकुशकडे येतो तेव्हा लगेचच अंकुश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की या या अभिनेते या आणि तोंडावर आपटून आलात वाटतं आबोलीने चांगलेच तोंडावर आपटवलेले दिसते अंकुश म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की आबोलीच्या नादी तू लागू नकोस अंकुश म्हणतो की आबोली आहे ती तुझ्यासारख्या बेरड माणसाला ती भीक नाही घालणार अंकुश म्हणतो की बघ तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीस तेव्हा तो माणूस म्हणतो की बडबड करू नकोस तर मी समजू शकतो तुझा राग असे अंकुश आता त्या बहुरूपेला बोलतो तर अंकुश म्हणतो की आबोलीने ओळखला का तुला तू कोण आहेस ते तेव्हा त्या बहुरुपे समोर आपण कशी आबोलीच्या खुर्चीला लात मारली आणि आबोली कशी पायावर उठून उभा राहिली हे डोळ्यासमोर येते अंकुश त्या बहुरूप्याकडे बघत म्हणतो की मला वाटतंय की तू तिकडे मार खाऊन आलास वाटतं तेवढ्यात तो गचांड पकडत बहुरूपी म्हणतो की काय रे माझी मस्करी करतोस का तू तो बहुरूपी म्हणतो की तुला काय वाटतं की अबोली माझ्या हातातून सुटेल का आज तिचं नशीब चांगलं होतं म्हणून ती वाचली आ तुझ्या आबोलीने तर फक्त सुमती मावशीला ओळखले पण मी सुमती मावशी नाही आहे आणि मी एक नाही तर माझे अनेक चेहरे आहेत आणि तो बहुरूपी म्हणतो की माझ्यासारख्या कलाकाराला बेनकाब करणं जगात कुणाला शक्य आहे तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की आता वेळ आली आहे नवीन रूप घेण्याची आणि असं रूप घ्यायचं की ते कुणालाच ओळखणार नाही तेव्हा अंकुश शिंदे तू आता तयार राहा मोठा धमाका होणार आहे कारण तुझा आणि आबोलीचा मोठा दुश्मन आलाय कारण आता माझा गेम असणार आहे त्यामुळे तू आणि आबोली दोघेही संपणार आहे तेव्हा अंकुश विचार करतो की आबोली तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे तेव्हा ती नक्की तुला ओळखेल तिकडे आता आबोली ही क्रिचच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते तर समोर एक व्यक्ती त्या बहुरूप्याचे स्केच काढत असतो आबोली म्हणते की क्रिश आता त्या व्यक्तीला कसं ओळखायचं कारण काहीच समजत नाही आहे क्रिश म्हणतो की बरोबर आहे तो बहुरूपी आहे कारण तो अनेक चेहरे धारण करतो तेव्हा त्याचा चेहरा ओळखणं खरंच कठीण आहे क्रिश म्हणतो की अबोली तू काही काळजी करू नको आता ही केस मोठ्या एका पोलीस ऑफिसरकडे जाणार आहे आणि त्या ऑफिसरला सुद्धा तुझ्यासोबत बोलायचं आहे आबोली तेव्हा तू बोलून घे आणि अंकुश सरांविषयी सगळी माहिती त्या ऑफिसरला दे क्रिश म्हणतो की मी त्या ऑफिसरांचं नाव चांगलंच ऐकलंय ते नक्कीच अंकुश सरांची ही केस व्यवस्थित सॉल्व करतील इकडे आता विजया पल्लवीकडे येत म्हणते की मला पैसे लागतात तेव्हा पल्लवी म्हणते की कसले पैसे तेव्हा विजया म्हणते की अगं माझ्या अकाउंटमधले पैसे संपलेत आणि पैसे नसले की मला काहीच सुचत नाही आहे आणि इकडे माझी ऑर्डरसुद्धा गेली पल्लवी म्हणते की तसंही मी माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा मी कुणाकडे पैसे मागू तेव्हा विजया म्हणते की पल्लवी काही महिन्यापासून तुम्हाला पैसे दिलेले नाही आहेस बरं का तेव्हा तुम्हाला नादी लावू नकोस तेव्हा लगेचच पल्लवी म्हणते की आता माझ्या हातात ही हा ना काही नाही आणि सचितही इथे नाही हा सगळा बिझनेस ना सचितच्या हातात आहे तेव्हा त्याच्या सिग्नेचर शिवाय काहीही शक्य नाही आहे विजया विजया म्हणते की मग काय करायचं मी पल्लवी म्हणते की तू एक काम कर सचितला जिथे कुठे असेल ना तो त्याला शोधून इथे घेऊन ये आणि मग तुला हवे तेवढे पैसे मिळतील इकडे आता आबोली ही आजीला फोन करून सांगते की आजी तू काही काळजी करू नकोस अंकुश सर लवकरच घरी येतील आणि इकडे क्रिशने सांगितलंय एक दिल्लीवरून मोठे सर येत आहेत आणि आता तेच अंकुश सरांची केस बघणार आहेत तेवढ्यात तो, तो दाढी मिशे लावलेला एक मोठा ऑफिसर पोलीस स्टेशनमध्ये येऊन क्रिश त्याला सलाम ठोकतो तेव्हा लगेचच तो ऑफिसर लगे म्हणतो की मी इथे खायला प्यायला आलो नाही अंकुश शिंदेला बोलावून घेतलं का तर लगेचच आबोली ऑफिसरला ओळख करून देत म्हणते की मी आबोली अंकुश शिंदे तेव्हा आबोलीकडे बघत ऑफिसर म्हणतो की या अगोदर तुम्ही त्याला कधी बघितलं का आबोली म्हणते की मला त्याचा चेहरा नाही माहिती जेव्हा कधी तो माझ्या समोर आला तेव्हा तो वेगवेगळा चेहरा घेऊन माझ्या समोर आला आबोली म्हणते की तो जो कोणी आहे ते मला माहिती नाही पण तो खूप चलाक माणूस आहे त्या दिवशी त्याने माझ्यावर जीव घेणं हल्ला करून क्रिश काका सर्वजण असताना देखील तो पळून गेला तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की आता सगळं काही व्यवस्थित आलं होईल मी आलोय ना तेव्हा तुम्ही सगळं काही माझ्यावर सोपवा त्यानंतर क्रिश आणि आबोलीला अंकुशची सर्व माहिती ते ऑफिसरला देतात आबोली म्हणू लागते की अंकुश सर हे काही दिवसांपासून स्वतःला सचित राजे समजतात हे देखील तुम्हाला माहित असेल आबोली म्हणते की त्यानंतर मी सचित राजांना कायमच चाळीतून जायला सांगितलं आणि तशी परिस्थिती देखील निर्माण केली त्यानंतर आबोलीने कसे अंकुशला किडनॅप केले आणि आबोलीच्या चेअर नट त्या त्या काढला याची एक एक ना सर्व माहिती आता ऑफिसरला देते तेव्हा आबुलीच्या ताब्यातूनही अंकुश सरांना त्या बाहुरुपयाने कसं पळवलं हे देखील आबुली आता ऑफिसरला सांगते आबुली, आबुली, आबुली म्हणते की एवढं सगळं करूनही त्या बहुरूपेला मी धरू शकले नाही तो माझ्या हातातून सुटला आणि अंकुश सरांना मिळवण्याची मी संधी गमावली आबोली म्हणते की अंकुश सर जोपर्यंत घरी येणार नाही तोपर्यंत मला चैनच पडणार नाही तेव्हा ऑफिसर म्हणतो की सापडेल अंकुश लवकर सापडेल अबोली म्हणते की अंकुश सरांना त्यांच्या कर्तव्यासाठी आणि खाकीसाठी स्वतःचा जीव द्यायची जरी वेळ आली तरी ते मागे पुढे बघत नव्हते तर तो ऑफिसर म्हणतो की आता इथून पुढे प्रत्येक छोटी गोष्ट घडणारी त्याची सुद्धा मला तुम्ही अपडेट करा त्यानंतर आता अबोली ही घरी येते तर आजी ही अंकुशची खूप काळजी करत रडू लागते तेव्हा अबोली आजीला समजावत म्हणते की अंकुश सर लवकर परत येतील तू काही काळजी करू नको साजी त्यानंतर तो ऑफिसर लगेचच इकडे अंकुशकडे येतो आणि म्हणतो की अंकुश बघितलं का आज मी कोण झालोय मी पोलीस ऑफिसर झालो तुझ्या केस साठी एक ऑफिसर दिल्लीवरून येत होता त्याला मी किडनॅप केला आणि त्याची जागा मी घेतली तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की आता मीच अंकुश आणि त्याच्या घरच्यांची केस आणि प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि हसू लागतो त्यानंतर तो बहुरूपी म्हणतो की मला एक सांगणार आहे तू खरं कोण आहे अंकुश आहे की सचित की आणखी कोण माझ्यासारखा बहुरूपी बहुरूपी म्हणतो की कुणालाही दोन दोन रूपं घेणं शक्य नसतं फक्त माझ्यासारख्या कलाकारालाच ते जमतं तेव्हा अंकुश म्हणतो की तू पोलिसांशी पंगा घेतलास अंकुश म्हणतो की पोलिसांना तू एवढं साधं समजतोस का तू ज्या खेळात रंगला ना तो खेळ तुझ्या चांगलंट येणार आहे तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की मला पकडणं एवढं सोपं नाही आहे आणि तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस खरा कोण आहेस तू अंकुश की सचित अंकुश म्हणतो की मी सचित आहे की अंकुश तुला लवकरच कळेल पण आज तू कार्तिकीबद्दल नाही विचारलं तेव्हा पटकन तो मग बहुरूपी अंकुश समोर येत म्हणतो की आठवली की तुला कार्तिकी मग आता तुला हेही आठवलं असेल की मा तू माझा गुन्हेगार आहेस तेवढ्यात अंकुश त्याच्या ते साखळदंडातील बांधलेले हात सोडतो आणि त्या बहुरूप्याचे नरडे पकडतो तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की अरे तू तर सुटलास तेव्हा अंकुश म्हणतो की मी सहजच इथून पळून जाऊ शकत होतो पण मला तुझं सत्य शोधायचं होतं अंकुश म्हणतो की तू एक असा कलाकार आहे की ज्याला कधीच आयुष्यात सुख मिळालं नाही आणि त्याला त्याच्या कालाचा माज आहे अंकुश म्हणतो की आयुष्यात तुला कधीच यच मिळालं नाही आणि तू एक नंबरचा खोटारडा आहे आणि अंकुश त्याची चांगलीच धुलाई करतो अंकुश म्हणतो की अख्ख्या जगाने तुला वाडीत टाकलंय तुला कधीच यश मिळालं नाही आणि म्हणूनच तू त्या सगळ्याचा राग अख्ख्या जगावर काढतोयस इकडे आता विजया ही आबोलीकडे येते आणि म्हणते की आबोली मी तुझ्यासकडे टाईमपास करायला नाही आली मला पैसे हवे आहेत विजया म्हणते की हे जे काही घडलंय ना ते सर्व तुझ्यामुळे घडलंय त्यामुळे तूच मला पैसे द्यायचे तेव्हा आबोली म्हणते ठीक आहे किती पैसे द्यायचे तुला तेव्हा विजया म्हणते की मला पाच लाख रुपये हवे आहेत तेव्हा आबोली म्हणते की एवढे पैसे मी कुठून आणू तर विजया म्हणते की तो तुझा प्रश्न आहे विजया म्हणते की जर तुला पाच लाख रुपये तू, ला तू देणार नसेल तर अंकुशला परत घेऊन ये नाही तर पुन्हा पाच लाख दे विजया म्हणते की नाही तर तुला माहिती आहे माझ्याकडे काय आहे ते मी व्हायरल करू शकते तेव्हा आबोली म्हणते की विजया तू असं काही करू नकोस तर लगेचच इकडे विजया म्हणते की तू मला पाच लाख रुपये दे नाही तर मी काय करील तु माई ताही आबो दी, ते तुला चांगलंच माहीत आहे आबोली तेव्हा हात जोडून आबोली म्हणते की तू काही करू नकोस नंतर आता त्या बहुरूप्याने त्या ऑफिसरला पकडून अंकुशकडे आणलेले असते आणि त्याला वीज दिलेली असते तेव्हा अंकुश त्या ऑफिसरला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो तर बहुरुपी म्हणतो की आता तो उठणार नाही त्याच्याकडे फक्त दहा मिनटे उरलेत आणि आता तो मरणार आहे मी त्याला वीज दिले ते ऐकून आता अंकुशला मोठा धक्का बसतो तर आता अंकुश त्या ऑफिसरला वाचवून त्या बहुरुपयाचे पितळ कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि अबोधी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा